सांगली इस्लामपूर बाजार समितीत भाजपाचा धुवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत सांगली इस्लामपूर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला अठरापैकी सतरा जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्षाला संधी मिळाली आहे विटा बाजार समितीमध्ये काँग्रेस शिंदेगड शिवसेना आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले विजयानंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करून आनंदोत्सव साजरा केला सांगली बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळपासून सुरू झाली पहिला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला हमाल व तोलाईदार गटातून मारुती बाळासाहेब बणगर विजय झाले त्यानंतर लगेचच व्यापार गटातून चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत पाटील मजलेकर यांनी विजय खेचून आणला पण या ठिकाणी चेंबर ऑफ कॉमर्सचे दुसरे उमेदवार सुशील हळदळे यांचा पराभव झाला या जागेवर अपक्ष उमेदवार वारद कडाप्पा यांचा विजय झाला सोसायटी गटातील अकरा आणि ग्रामपंचायत गटातील चार अशा पंधरा जागांवरही महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिकाने विजयी झाले सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा